विठुरायांनी विठुराया माझ्या पाठीमागे आहे आणि मी असंच पुढे कविता लिहित राहणार आणि पुढे जाणार आणि विठुरायांची मला साथ आहे म्हणून ते म्हणतात ना जागो राखे साई या मार सके ना कोई अहो आता देवाची साथच मिळाली तर कोणाला काय द्यायचं म्हणून आज आषाढी वारीवर कविता लिहिली आहे आणि ती तुमच्या समोर सादर करतो आणि ती कविता तुम्ही शांत चित्ताने ऐकाल मी अशी आशा बाळगतो कविता आहे अशी की अहो देवा या कोरोनाने समद गान केला आहे अहो देवा या कोरोनाने समद गान केला आहे सकाळी माझ्या मित्रांचं फोन आलं आणि मला त्यांनी सांगितलं का रे बाबा म्हणे आज आषाढी आहे आणि तू शेतात गेलाय तेव्हा माझ्या लक्षात आलं की देवा मला माफ कर आज तुझी आषाढी वारी आहे आणि मला विसर पडली पण एक सांगू देवा अहो या कोरोनामुळे काहीच समजत नाही या कोरोनामुळे काहीच समजत नाही विठुराय आहे माझ्या जगाचा बाप आणि रुक्मिणी आहे माझी पण एक सांगू देवा अहो तू तुझ्या भक्तासाठी समज काय करतोस रे नाही कुठे तुझे चुकत अहो विठला तू तुझ्या भक्तासाठी समज काय करतोस रे नाही कुठे तुझे चुकत पण मला सांग ना युगे 28 विटेवरी आहे शुभा का रे बाबा तुझे पाय नाही दुखत अहो अहो विठला तू तुझ्या भक्तासाठी समज काय करतोस नाही कुठे तुझे चुकत पण मला एक सांग ना युगे 28 विटेवरी आहे शुभा काय रे बाबा तुझे पाय नाही दुखत अहो देवा अचानक मनामध्ये हुंका दाटून आलाय अहो देवा अचानक मनामध्ये हुंका दाटून आलाय अहो अवघ्या 2 वर्षापासून तुमचं आमचं संपर्क बंद पडलाय तरी सुद्धा मनाला मी सांगितलो अरे बाबा उशिरा का होईना शेवटी तुझ्या लक्षात आलं ना अहो या निंबोरा गावात का होईना शेवटी विठुरायाचं दर्शन झालंच ना अहो देवा एक सांग जो प्रत्येकाचा विचार करतो ना तो कधीतरी एकटा राहतो आता बघा ना तुम्ही माझा विठुराया प्रत्येकाचा विचार करतो आणि आज पंढरपुराला एकटा बसलाय पण तरी सुद्धा तुम्ही सर्व वारकऱ्यांना मी म्हणतो अहो आज आपली ही छोटीशी दिंडी का होईना त्याची मनाला समाधान वाटलं ना अहो आज घर बसल्या का होईना शेवटी विठुरायाचं दर्शन झालंच ना अहो असं म्हणतात म्हणे माणसाला पंढरपूरला जायला पाहिजे म्हणे असं काय नाही आज आपण जरी आपले आई वडिलांचे जरी दर्शन घेतलं ना तर काय झालं त्यातही विठुरायाचं दर्शन झालं ना खरे विठुराया तर तेच आहे कारण ते म्हणतात ना बाप आणि माझी आई बाप आणि माझी आई माझे विठ्ठल रखुमाई हो माझे विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी अहो त्यांनी राब राब कष्ट करून संसाराची पंढरी केलीच ना अहो आज निंबोरा गावात का होईना शेवटी विठुरायाचं दर्शन झालंच ना अहो वारी म्हणजे पिकनिक नव्हे तिथे आवसे नवसे आता बघा ना खरंच मी माझे अनुभव खरंच सांगतोय मीही या वारीला हौसाने आलो होतो खरंच हौसाने आलो होतो पण इतकी या ना विठुरायाची नामस्मरणाची गोडी लागली अहो त्यांच्याच कृपाने आज मला ही कविता दिसली नाहीतर मी आज इथं माझ्या शेतकरी या कविता मी सादर करणार होतो पण संदीप वाणी रात्री सांगितलं म्हणे आज उद्या आषाढी वारी आहे ना आषाढी वारीवर कविता केली तर चांगली दिसेल तर रात्री बसलो आणि शब्द सुचे ना पण विठुरायांच्या पाय पडलं आणि विनंती केली की शब्द सुचव आता मग ही कविता त्यांच्या कृपेने मला आली म्हणून मग काय हौसाने का होईना शेवटी विठुरायाची गोडी लागलीच ना अहो या निंबोऱ्या गावात का होईना शेवटी विठुरायाचं दर्शन झालंच ना जास्त काही बोलणार नाही एक छोटेच उदाहरण देतो हरिभक्त परायण पारस महाराजांनी उदाहरण दिलं की संसारामध्ये सुख कुठेच नाहीये सुख फक्त इथे परमार्थामध्ये आहे आता बघा ना एका चाकावर गाडी चालते का नाही चालत त्याला 2 चाक लागतात म्हणजे आता इथे जेही वारकरी बसले ते घरी जाऊन बसून राहतील का नाही प्रत्येका मागं काही ना काही काम असतोच म्हणून इथं परमार्थही चालू आहे आणि तिकडे जाऊन संसाराची प्रपंचही चालू आहे म्हणजे या दोघी जर चाक आपण गाडीला लावलो ती गाडी इतकी पडेल इतकं पडेल की कुठं थांबणारच नाही म्हणून संसार तर आपण
करतो जे संसार म्हणजे माणसा मागे लागलेला जे कोणता असं माणूस आहे की त्याला संसार सोडला नाही म्हणून खरंच दर 15 दिवसाला 2 तास काढून जर या विठुरायाला दिलं तर आपल्याला खरंच सुख मिळेल. जास्त काही बोलणार नाही आणि वाणीतून जर का एखादी शब्द गेले असेल तर मला माफ करा आणि मला इथं माझी ही कविता सादर करण्याबद्दल संधी दिली त्यांच्याबद्दल मी हरिभक्त पारायण पारस महाराज यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा कविता ऐकणाऱ्यांचे फार आभार मानतो कारण कवी लोकांची कविता कोणी ऐकत नाही आणि कविताला कोण माहीत येत नाही म्हणून एवढंच बोलून माझी कविता संपितो. धन्यवाद. रामकृष्ण. एकादशीचं व्रत आहे काय एकादशीचं व्रत आहे काय या देवाचा महिमा आहे. या देवाला आणण्याकरता 7 जन्मांची पुण्य लागते माणसाची तर एकदा विठ्ठलाचं नाव मुखात येतं. किती जन्माचं पुण्य? 7 जन्माचं पुण्य असेल तर मुखामध्ये नाम चिंतन घडतं आणि संत जर देव आपल्या गावात आणत असतील तर किती जन्माचं पुण्य तुमचं सार्थक झालं विचार काय. देव घरा आले भक्ती सन्मान्य पूजले. महाराजांनी या ठिकाणी बऱ्याचदा सांगितलं महाराज या बऱ्याचदा आम्ही नियोजन केलं पण काही ना काही अडचण येत होती काही ना काही अडचण होती पण ती अडचण न करता आम्ही 7-8 वारकऱ्यांनी निश्चय केला. रात्री 9 वाजता आलो 12 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो आणि महाराजांनी दिंडीची सुरुवात केली आणि खरंच या निंभोरा गावामध्ये आल्यानंतर समाधान मला प्राप्त झालं. तुमचं गाव निंभोरा नाही निमगोरा आहे आणि तो भगवान परमात्मा निमगोरा स्वरूपामध्ये या ठिकाणी उभा आहे. संतांनी लावलेले झाडांच्या झाडातून आलेले फळ जर माणसांनी चाकले तर जीवनाचा उद्धार होत असतो. नुसतं मंदिर हे बांधणं सोपं आहे पण त्याची सेवा करणं मात्र कठीण आहे. वारी काली बाबाने निष्ठावंत भाव आहे. जैन धर्मातले वारकरी आहेत जैन धर्मामध्ये साधू होऊन गेले. मी त्यांच्या साधूंच्या संगतीमध्ये सुद्धा गेलो. फार मोठा भव्य दिव्य तो संप्रदाय आहे. त्या संप्रदायाला जुळून महाराज या ठिकाणी वारी करतात. मारवाडी समाजाच्या महाराजांनी निष्ठावंत वारी करावं. अजून तुमच्या निंभोऱ्या गावासाठी काय पाहिजे मला एक म्हणायचं आहे. जीवनामध्ये भरपूर काही करा. व्रत एकादशी करीत उपवाशी गाईन अरणशी मुखी नाम. ज्याच्या घरामध्ये एकादशीचं व्रत आहे ज्या गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे त्या गावातल्या लोकांना कुठे जाण्याची गरज नाही असे तुकोबा राय सांगतात. कुठे जाऊ नका तो कुठे जा काही न लगे एक भावाची कारण. त्या देवाच्या पायाजवळ आलेला प्रत्येक जीव मोक्ष रूपाला जात असतो. कोरोनाच्या या महामारीमुळे 2 वर्षापासून महाराजांनी निंभोरा गाव पंढरपूर केलं. मला समाधान वाटलं. पुन्हा चेहऱ्याकडे देखील असं वाटत मध्ये की 3-3 तास होत म्हणजे याचा अर्थ प्रेम आहे का. नाही तर काही कसा पटेल जसं वडकिन गडी पटेल तिथं आनंद आहे. ज्या ठिकाणी आनंद आहे स्वरूपतेचा भाव आहे आणि तो प्रफुल्लित भाव तुम्ही निष्ठावंत वारकऱ्यांनी आषाढीच्या स्वरूपामध्ये श्री क्षेत्र निभोरा नगरीमध्ये आनंद केला. एवढंच नाही महाराज हे गाव पंढरपुराचा पंढरपूर राहील फक्त संतांचे पाय तुमच्या गावाला लागत राहावे हे साधूंच्या मागे उभं राहणं हे तुमचं कर्तव्य आहे. काय करतात संत? संत फक्त एकत्रीकरण करतात आणि एकत्रीकरण केल्यानंतर संपड्यांचा सहवास एक होतो त्याला म्हणतात यात्रा. आता यात्रेमध्ये आणि सत्रेमध्ये फरक आहे. मी जास्ती बोलणार नाही. यात्रा म्हणजे या आणि तरा. जत्रा म्हणजे या जिलेबी खान गल्ला. यात्रा म्हणजे या आणि या इथं आल्यानंतर संतांच्या पायाजवळ लागा आणि या संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर मला खूप समाधान प्राप्त झालेलं आहे. आई आईसो रुक्मिणी माता भगवान परमात्मा पांडुरंग आई भक्त पारायण साधू संत महात्मे यांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला का. दर्शन होण्याकरता पुण्य लागतं साधू भेटण्याकरता पुण्य लागतो आणि या संत सामग्रीमध्ये हरिभक्ती पारायण परमपूजा आदरणीय पाराजी महाराज जैन बनोटीकर यांनी सांगितलं 2 शब्द काहीतरी बोला म्हणून पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवाशी काईन अरणशी मुखी नाम आणि सदैव मुखी नाम चिंतन जर तुम्ही गायन केलं तर काय होतं या जीवाला ब्रह्मस्वरूप प्राप्त होतं. ब्रह्मस्वरूप प्राप्त होणं म्हणजे काय ऐका. एकादशीचं व्रत पंढरपूर सुक्षेत्र बोलू नका होत आहे. अख्खा दिनभर तुम्ही चोवाची आली पाहिजे फक्त 2 शब्द आत आहे. एकादशी महाशिवरात्री अशी गर्दी बेलना भुगला तुगला भुकन उदळ पट्टी आणि मध मात्र कोणी येते का. देवाला नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभा तया जवळी
भक्ति करना करता अंत करना दगड़ा चला लोखंडाच जानवा परमार्थ परमार्थ नहीं लेकुरा गोष्टी लेकरा गोष्टी परमार्थ नहीं है परमार्थ करना करता काय सांगता संत हरिप्राप्ति से उपाय धरावे संतांची कृपाय तेरे साध ती साध में तुटती भवाचे बंधने तुटण्या करता साधूचे पाय साधूचे पाय आपल्या गावात लागण्याकरता पुण्य असावं लागतं निष्ठा असावी लागते भाव असावं लागतो चांगलं खावं लागतं चांगलं प्यावं लागतं आई वडील चांगले पाहिजे कुट चांगलं पाहिजे जबाबदारी वागावी लागते तुळशीची माळ्याकडे धारण करावी लागते काढावी लागत नाही आधार आल्यावर मग त्याकरता देव आहे एवढं सोपं नाही तो परमेश्वर आणि त्या परमेश्वराच्या प्रति करता या साधू संतांनी मिळालेली ही मंगल्याडी आणि स्वरूप सुंदर भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये जमलेली भक्तिमती माता सांगणं एकच आहे कितीही दुःख येऊ दे एकादशीचं व्रत करा आणि पांडुरंगाची सेवा करा आणि साधू संतांचा आदर करा. इथं आल्यानंतर आम्हाला आदर सत्कार दिसला प्रसन्नता वाटली ज्या ठिकाणी आधार आहे समजा इथं देव आहे समजून करता तो की विचार महाराज चहा दिशात का नाही जर बाकी तुझे अरे महाराज आता चहा पाणी पी आदर पाहिजे बऱ्याच ठिकाणी आदर नाही गावात शिरल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी फूल पूजा दिसली आनंद वाटला महाराज खरंच या गावाला तुम्ही 2 वर्षापासून पंढरपूर केलं आणि हे पंढरपूरच नाही एवढंच नाही या ठिकाणी देव येऊन सुद्धा गेला हे तुम्हाला आम्हाला माहिती नाही माणसाने फक्त अंतकरण ओळखून भक्ती करावी अंतकरणाने केलेली सेवा भगवान परमात्म्याला प्रिय म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये अशा अनुषंगाने चालत असलेली वारी याच्या पुढे चालत असो आणि भगवान परमात्मा भव्य दिव्य स्वरूपाने या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाने यात्रा सुरू व्हावं आणि अखंड या पांडुरंगाची सेवा चालू असावी. महाराजांनी 2 शब्द बोलण्याची संधी मला दिली म्हणून मी महाराजांचे आभार व्यक्त करतो. जमलेली भक्तिमती माता पंचकृष्ण आली भक्तिमती माता सुदर्शनजी महाराज अनेक महाराज महाराजच महाराज सगळ्या महाराजांचे शब्द सुंदाने सत्कार करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर आज येथे जमलेले माझ्या परंतु आणि सर्वबाई भक्तांनी बाबा फक्त एकच म्हटले की आपले राजेंद्र महाराज कासवच्या अनुभवत होते त्यांचं तर म्हणजे 4 एकादश झाले तेव्हापासूनच येत होते पण काही ना काही त्यांना विघ्न येत होते काहीतरी कारण येत होतं त्यामुळे ते येऊ शकले नाही पण त्यांनी रात्री बाबांना फोन केला बाबा काही झालं तरी चालेल पाऊस जरी आला तरी चालेल पण आम्ही मात्र तुमच्या म्हणजे आपल्या मोर्याचं नाव आजच्या परिसरामध्ये एवढं प्रचलित झालं की काही लोकांनी रात्री बाबांना फोन केला की बाबा पिंपळगावची वारी जरी बंद झाली तरी काय झालं म्हणजे पण माझा पांडुरंग तर निंबोऱ्याला आहे ना म्हणजे आम्ही तिथे येऊ बरेचसे लोकांनी बाबांना फोन केले त्याही इथं उपस्थित आले राजेंद्र महाराज आले त्यांनाही धन्यवाद देतो सुधाकर बाबांना बोलण्याचे 2 शब्द संधी दिली त्यांनाही धन्यवाद देतो आणि धन्यवाद यांना तर देणारच पण ज्यांच्यामुळे शोभा आली तसे आपल्या वारीचे सगळे भाविक भक्त त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्यांच्या नंतर ज्यांनी व्यवस्था केली बाबा रस्त्यानेच बोलले की म्हटले गणू तुम्ही फक्त गंमत बघा म्हणले की निंबोऱ्याची मंडळी फोन करत नाही आपल्याला सुचवत नाही पण व्यवस्था कशी करत्या हे बघ तुम्ही स्वतः बघून बघा म्हणे तर आम्ही ज्यावेळेस निंबोऱ्यामध्ये आताच प्रवेश केला त्यावेळेस सगळं आम्हाला पालखी घेण्यासाठी सगळे तरुण मंडळी आले गावामध्ये सगळे आर्थिक म्हणजे हार्दिकांचा तिथे हे झालं पूजन झालं तसंच गावामध्ये येत नाचत गाजत सगळे आपल्या वारीमध्ये आले आणि सांगितलं की बघा म्हणजे निंबोऱ्याचं प्रेम म्हणे त्यावेळी बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आई हे लोक निंबोऱ्यामध्ये असे म्हणे की ते कोणालाही सांगत नाही कारण जो मनापासून प्रसन्न झाला तो कोणालाही सांगत नाही जो भक्ती करतो तो मनापासून करतो आणि बाबा असे म्हणले की म्हणे गणू
निंबोरे या गावाचं तरुण मंडळ एवढं छान आहे, एवढं प्रेम देतात म्हणले, सर्वांचा आदर सत्कार करतात, सगळ्यांचा व्यवस्था करतात म्हणले, त्यांनाही धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो. जय हिंद.